नमस्कार, मी मधुरा हितगुज। या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क आणि संधिवातावर बाह्य उपचार या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बाह्य उपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी रमाकांत सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। रमाकांत देवरुखकरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, रमाकांत सर हे बाह्योपचार तज्ज्ञ आहेत। चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे ते चेअरमन आणि ज्येष्ठ निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत। चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट ही संस्था योग, निसर्गोपचार, आयुर्वेद अशा प्राचीन उपचार पद्धतींवरती आधारलेली आहे आणि हा प्रसार गेली 3 दशकं रमाकांत सर करतायत। रमाकांत सर हे महाराष्ट्र राज्य व्होकेशनल एक्झामिनेशन बोर्डच्या पॅरामेडिकल समितीचे सदस्य देखील आहेत। आणि एकूणच आपण आज जाणून घेणार आहोत बाह्योपचारांविषयी रमाकांत सरांकडून, तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। अयम मे हस्तो भगवान, अयम मे भगवत्तर, अयम मे विश्व भेषज जोयम शिव भीम मर्शन। म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अतः अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श। हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे। चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर हे विश्वकल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निरोगी आरोग्यासाठी याच प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत। महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली। वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली। आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली। आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत। चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली। बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्या योगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय। चला आपणही चिकित्सा वेलनेस कुटुंबाचे सदस्य बनूया आणि विश्व व्याधीमुक्त करत एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया। अर्थातच आता एक आपण क्लिप बघितलेली आहे आणि चिकित्सा वेलनेसचं एकूणच काम आणि कार्य बघितलेलं आहे। आज आपला विषय घेतलेला आहे आपण तो स्पॉन्डिलिसिस आणि एकूणच संधिवातावरती। तर मला एक विचारायचं आहे की स्पॉन्डिलिसिसची नेमकी लक्षणं कोणती असतात आणि ही लक्षणं दिसायला लागल्यावरती नेमकी काय काय उपचार करावेत? बरं, कसं आहे की लक्षणं, आता आपण नेहमी शब्द ऐकतो की स्पॉन्डिलोसिस किंवा स्पॉन्डिलायटिस। आता स्पॉन्डिलायटिस आणि स्पॉन्डिलोसिस या दोन्हीमध्ये फरक आहे की आपल्याला, आपण बोलताना बोलत जातो की आपल्याला स्पॉन्डिलायटिस झालाय किंवा कोणीतरी सांगतं की मला स्पॉन्डिलायटिस झालं असं डॉक्टरांनी सांगितलंय। स्पॉन्डिलायटिस म्हणजे आपल्या मणक्यांच्या मध्ये जेव्हा सूज येते, समजा ते मानेचे मणके असोत किंवा कमरेचे मणके असोत, मानेच्या मणक्यात जर झालं तर त्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असं म्हणतो। स्पॉन्डिलोसिस म्हणजे डीजनरेशन होतं मणक्यांमध्ये, त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो। आता जेव्हा ही मणक्यांमध्ये जेव्हा सूज येते, जेव्हा जर आपण मानेच्या मणक्यात म्हटलं तर मानेमध्ये 7 मणके आहेत, C1, C2, C3, C4, C5, C6, C7। आता ह्या प्रत्येक मणक्यांची वेगवेगळी कार्य आहे आणि त्या मणक्यांपासून निघणाऱ्या काही नसांची सुद्धा काही कार्य आहेत। म्हणजे असं समजा की C1 पासून C3 पर्यंत असणाऱ्या काही नव्ज आहेत, तर तिथे त्या नव्जवर काही सूज आली, तिथे दबाव आला, तिथे काही टेन्शन आलं, डिजनरेशन झालं त्या भागामध्ये, तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला लक्षणं दिसतात। म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता कधी कधी असं असतं की आपलं डोकं दुखतं खूप, चक्कर येते, उलटीसारखं वाटतं,
आणि कधीकधी उलटी केल्यावर बरं वाटतं किंवा मग कधीकधी असं वाटतं की आपल्याला अंधारात झोपून राहायला पाहिजे, एकटं राहायला पाहिजे असं वाटायला लागतं आणि ते डोकेदुखी काही कमी होत नाही. कधी कधी असं होतं की आपले डोळे खेचले जात आहेत, कानाच्या मागच्या बाजूने कुठेतरी खेचलं जात आहे, कधी कधी मानेपासून हातापर्यंत वेदना जातात, हात दुखायला लागतो, हाताला सूज येते, हातामध्ये अशक्तपणा वाटतो, एखादी वस्तू आपल्याला उचलता येत नाही असं वाटतं. तर वेगवेगळ्या ही जी गोष्टी आहेत त्याच्या ऍक्शन्स होण्यासाठी प्रत्येक आपल्या मणक्यांमध्ये काही योजना केलेली आहे. म्हणजे बघा, आपल्याला जर पंखा सुरू करायचा असेल तर पंख्यासाठी एक वेगळं बटन असतं, ट्यूबलाईटसाठी वेगळं बटन आहे, बरोबर, गिझर सुरू करायचं वेगळं बटन आहे. तसंच आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या होण्यासाठी सुद्धा आपल्या मणक्यांमधून काही वेगवेगळी ही बटनं असतात आणि त्या बटनांमध्ये जर काही दोष आला तर त्या प्रकारची ऍक्टिव्हिटी होत नाही. म्हणजे तुम्ही बघा की आपण जास्त वेळ मांडी घालून बसलो की आता पायाला मुंग्या येतात, पाय जड होतो. तशा पद्धतीने जर तिथे नसांमध्ये दाब आला तर आपला हात जड होतो, पाठीमागे दुखायला लागतं, वेगवेगळ्या भागात दुखायला लागतं. आता सर्वायकल मधून वेगवेगळी जी लक्षणं आपल्याला दिसली काय झालंय की छातीत खूप दुखतं आणि मग असं वाटतं की सगळ्या प्रकारचे ECG केले, त्याच्यानंतर इको काढला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या टेस्ट केल्या, TMT केली, तरी कुठेही काही मिळत नाही. आणि मग असं म्हटलं होतं की छातीत दुखतंय, हार्ट सर्जननी तसं हार्ट स्पेशालिस्टने सगळं सांगितलंय पण बरं वाटत नाहीये. मग त्यावेळी असं करतं की ते आपलं मणक्यांमध्ये, म्हणजे सर्वायकल अंजायना हा एक प्रकार आहे की मणक्यांमुळे सुद्धा छातीमध्ये दुखू शकतं. मणक्यांमुळे मेमरी लॉस होऊ शकतो, मेमरी कमी होऊ शकते, मणक्यांमुळे मानेच्या किंवा कमरेच्या वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसतात. जसं आता कमरेच्या मणक्याचं झालं डिजनरेशन किंवा तिथे जर नसांमध्ये दाब आला किंवा जर मणका सरकला तर वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसतात. झीज झाली तर वेगवेगळी लक्षणं दिसतात. स्लिप डिस झालं तर सायटिकासारखी लक्षणं दिसतात. एका पायात वेदना जातात, कधी कधी पायामध्ये ताकद नाही वाटत, चालताना पाय जड होतो, जिना चढताना असं वाटतं की पाय उचलला जात नाहीये, रिक्षात चढताना पाय हात उचलून आपण टाकतोय, पायातून चप्पल निघून जाते, अशक्त वाटतं, पायामध्ये मुंग्या येतात, जड वाटतं, सुन्न वाटतं, असे अनेक लक्षणं आपल्याला दिसतात. एका जागी उभं राहता येत नाही, उभं राहिल्यानंतर कमरेत ताण येतो, पायात ताण येतो आणि मग असं वाटतं की आपल्याला कुठे बसायला जागा मिळते का पहिल्यांदा पाहावं, असं सगळं मग आपण निराश होतं की हे झालंय तरी काय मला. आणि मग आपल्याला हे कळत नाही की लक्षणं ही वेगवेगळ्या प्रकारची जी असतात आणि त्याचा त्या मणक्याशी संबंध असतो हे कळत नाही. कारण काय असं, जेव्हा दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा अच्छा तुला काय होतं असं होतंय का, पण मला वेगळंच काहीतरी होतंय, पण मला पण तुला स्पॉन्डिलायटिस, मग मला स्पॉन्डिलायटिस नसेल, मला काहीतरी वेग, तर असं आपापसात करू नये की तुझं लक्षणं वेगळी आहेत. कारण प्रत्येक दुखण्याची वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं असतात, प्रत्येक माणूस पण वेगळा असतो, त्यामुळे ती लक्षणं ओळखणं हे डॉक्टरचं काम असतं, हे तज्ज्ञांचं काम असतं आणि त्यामुळे त्या वेळीच तज्ज्ञांकडे जाऊन त्या लक्षणांनी आपलं निदान करून घेणं. लक्षणं काय असतं की शरीर सांगतंय, ओरडतंय, सांगतंय, जसं बाळ रडतंय तसं आपलं शरीर रडतंय, सांगतंय काहीतरी, ते ऐकण्याचा प्रयत्न करा आणि ते ऐकून ते कोण ओळखतं तर तज्ज्ञ ओळखतात की त्यामध्ये नेमकं काय झालं, की कुठल्या मणक्यात दोष आहे, नेमकं स्नायूंमध्ये दोष आहे का, मणक्यांमध्ये खूप झीज झाली आहे का, त्वरित काय उपाय करायला पाहिजे का, रेस्ट करायला पाहिजे का, कुठल्या प्रकारचे बाह्योपचार आपण जे आता करतो ते करणं आवश्यक आहे. आमच्याकडे जेव्हा येतात रुग्ण तेव्हा आम्ही कुठल्या प्रकारचे बाह्योपचार करणं आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी ते आम्ही ठरवतो आणि त्या प्रकारचे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स वापरून मग त्या बाह्योपचाराने हे डिजनरेशन, सूज कमी करणं, स्नायूंची ताकद वाढवणं, जॉईंटची ताकद वाढवणं, मोबिलिटी वाढवणं या गोष्टी आपण करत असतो. बरोबर आहे. अर्थातच पण आजकाल आपण बघितलं तर स्पॉन्डिलायटिस होण्याची जी पेशंट्स आहेत ते वाढत चाललेले आहेत, त्याच्यामागची वेगवेगळी कारणं आहेत. कारण की एकतर तुम्ही तुमची जीवनशैली सतत तुमचं कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती काम असेल, मोबाईलवरती काम असेल, अगदी लहान मुलांमध्ये देखील ही लक्षणं बघायला मिळतात. त्याचबरोबर स्लिप डिस्क होण्याचे देखील कारणं मला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, त्याबद्दल काय सांगाल? बरं, कसं आहे की आता परवा माझ्याकडे एक रुग्ण आलेला, मी त्यांना पाहिल्यानंतर त्यांचे एक्सरे पाहिले, त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही हल्ली आणि वय होतं जवळजवळ त्यांचं 60 ते 65 वय होतं, तुम्ही हॉर्स रायडिंग केली होती का या 4-5 वर्षामध्ये? तर त्यांना आठवेना.
तर त्यांचे मिस्टर म्हणाले की हो म्हणे आत्ताच म्हणे आम्ही हॉर्स रायडिंग केली होती, माथेरानला गेलो होतो आणि तिथून आत जायला म्हणे काहीच सोय नव्हती म्हणून त्या घोड्यावर बसल्या. आता घोड्याला काय त्यांचं वय माहीत नाहीये ना, बरोबर, तो तसाच चालणार आहे. त्यामुळे त्यांच्या मणक्यामध्ये त्रास होणार. तुम्ही विचार करा 60-65 वर्षी तुमचे मणके त्या हॉर्स रायडिंग जे असतं, म्हणजे जरी तुम्ही नुसते बसून राहिलात तरी त्या मणक्यांना जे त्रास होणार आहे, दाब येणार आहे, ज्या पद्धतीने ते मणके हलणार आहेत त्याने तुम्हाला मणक्यामध्ये त्रास होणारच आहे. म्हणजे आपण कुठल्या वयामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी करतो आणि त्या ऍक्टिव्हिटीने आपल्याला त्रास होत असेल ते पाहणं इम्पॉर्टंट आहे. की आपण तरुणपणी आपण जड उचलायचो, इथला सोफा तिथे हलवायचो, सगळी भांडी काढून दूध बसायचो, ते आता या वयात 60-65-70 मध्ये नाही शक्य आहे. त्याचा आपल्या मणक्यांवर ताण येणार आहे. अचानक वस्तू उचलली की ताण येणार आहे. बाजारातून वस्तू जास्त उचलून आणली कधी आणि कोणीच नाहीये घरपर्यंत न्यायला तर त्याचा कमरेवर ताण बसणारच आहे. पडल्यामुळे ताण बसणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींनी आपण बरेच जण पडतात पण तितकं लागत नाही म्हणून लक्षात येत नाही, पण त्याचा मणक्यांवर ताण म्हणजे पूर्वी जी काही कामं केलेली असतात किंवा पूर्वी आपण पडलेलो असतो लहानपणी खेळताना किंवा काय, त्याचे परिणाम आपल्याला एका सर्टन एज मध्ये भोगावेच लागतात. ते येतातच, आपल्याला ते लक्षात येत नाही, त्यामुळे ते शोधावं लागतं त्यांच्या परत आयुष्यात जाऊन पेशंटचे की नक्की काय झालं होतं, तुम्ही पडले होते तर कशा पद्धतीने पडले होते. अनेक रुग्णांचे अनुभव मिळतात, झाडावरून पडले होते, घरात पडले होते, बाजारात पडले होते, कुठे खेळताना पडलेले आहेत, असे अनेक. पण मग त्यावेळी योग्य ट्रीटमेंट केली नसल्यामुळे मग पुढे जाऊन हे परिणाम भोगावे लागतात. एकदम बरोबर. आता त्यावेळी बरोबर ट्रीटमेंट केलेली नसते, काहीतरी पेनकिलर्स घेतलेले असतात किंवा काहीतरी मलम लावलेलं असतं आणि आपल्याला वाटतं मुकामार म्हणून आपण सोडून देतो, पण ते जर्क त्या स्नायूंमध्ये त्या मणक्यांमध्ये बसलेले असतात आणि काही वर्षांनी त्याचा त्रास हा होतोच. म्हणून आत्ता जर असे कोणी जर पडत असतील रुग्ण तर त्यांनी त्वरित मला तरी वाटतं की अशा प्रकारचे ट्रीटमेंट नीट तपासून घ्यावं की आणखी कुठे जास्त इंजुरी झाली आहे का. कारण एका स्नायूत इंजुरी झाली की त्याच्या कनेक्टेड सगळे स्नायूंमध्ये पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, त्यामुळे पडल्यानंतर आपण दुर्लक्ष करू नये. बरोबर आहे. हे झालं स्लिप डिस्क विषयी. संधिवाताविषयी काय सांगाल, कारण की संधिवात तर मोठ्या प्रमाणात बळावलेला आजार आहे. प्रत्येक घरात 2 ते 4 रुग्ण तर तुम्हाला सहज आढळून येतात. तर संधिवातामुळे अनेक आजार आपल्याला उद्भवत असतात, खास करून गुडघ्यांचे आजार आपण बघितले तर गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्याविषयी. बरोबर, मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवू इच्छितो की त्यामधूनच आपल्याला कळेल की वेगवेगळे जे संधिवाताचे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात तर त्यावेळी त्या रुग्णांना कशा पद्धतीचा त्रास असतो आणि ते आपल्याकडे आल्यानंतर ते कशा पद्धतीने. आता या ज्या रुग्ण इथे दिसत आहेत ह्या आपल्याकडे आल्या होत्या बघा, अहमदनगरहून आलेले आणि मुलीकडे त्या इथे राहायला आल्या. कंबरदुखीचा त्रास होता अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष बघा त्यांना त्रास होता. दोन्ही पाय दुखायचे, डावा पाय जड व्हायचा त्यांचा 8 ते 10 वर्षांपासून. मुंग्या याच्या पायामध्ये यांना प्रचंड, आणि वेरिकोस वेन्सचा त्रास होता. गुडघेदुखीचा त्रास त्यांना जवळजवळ 60 ते 8 वर्षांपासून होता आणि एक गुडघा तर प्रचंड दुखायचा त्यांचा. तर आता तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांना बघताय कशा पद्धतीने त्रास होतो, दुसऱ्या व्हिडिओत त्यांना ट्रीटमेंट नंतर आपण केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांचं L2 ते L4 म्हणजे कमरेचे जे मणके असतात त्यामध्ये अँटेरियर आणि पोस्टेरियर दोन्हीकडे त्यांना ऑस्टिओफाइट्स होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांचं गुडघ्यामधली स्पेस प्रचंड कमी झालेली होती. म्हणजे हे सगळं सगळं आपल्याला दिसतं की इतकं डिजनरेशन त्यांना प्रचंड झालेलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाटी होती गुडघ्याची, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ऑस्टिओफाइट म्हणजे जाम झाली होती वाटी. तिथे बारीक बारीक जॉईंट्स इथे तयार होऊन म्हणजे हाडांची टोकं तयार होऊन आणि ह्या रुग्णाला आपण इतक्या वर्षाच्या दुखणं असताना सुद्धा बाह्योपचार केल्यानंतर त्यांचं किती जुनाट आजार असला तरी बाह्योपचार. आता त्या गावी गेल्या आहेत आणि शेती करतायत परत ते काम करायला लागल्या, ज्या झोपून होत्या त्या आता शेती करायला लागल्यात. अशा पद्धतीने आपण इथे त्यांना पाहिलं. बरोबर. त्याचबरोबर आपण दुसऱ्या रुग्णाशी देखील प्रतिक्रिया बघूया आणि एकूणच काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आता हे दुसरे जे रुग्ण आहेत त्यांचं वय जे आहे हे 65 वय आहे आणि त्यांच्या कंबरेपासून बोटापर्यंत प्रचंड कळा येत होत्या. त्यांना बघा तुम्ही काठी घेऊन त्या आलेले आहेत पहिल्या दिवशी आपल्याकडे. प्रचंड मुंग्या येणं, जीना चढता न येणं आणि काठीच्या आधाराशिवाय त्या चालत नव्हत्या. कंबरदुखी 5-6 वर्षांपासून त्यांची होती. बरं. आणि त्यांचं जे निदान झालेलं होतं की डिजनरेटिव्ह चेंजेस होते त्यांच्या मणक्यामध्ये
एसआय जॉईंटमध्ये सुद्धा डिजनरेशन होतं त्यांच्या, आणि स्पेस म्हणजे मणक्याची जी गादीची जी दोन मणक्यांमधली जी जागा असते ती कमी झाली होती. L4, L5 आणि L5S1 या तिकडे हे जे मणके असतात तिथे गुडघ्यामध्ये प्रचंड डिजनरेशन झालेलं होतं, आणि म्हणजे मिडियल कंपार्टमेंट जे असतं ते एकदम चिकटलेलं होतं त्यांचं, त्यामुळे त्यांना प्रचंड प्रॉब्लेम येत होता. आपल्या क्लिनिकमध्ये आल्या ऑस्टिओफोरोसिससुद्धा होता त्यांना, मग विटॅमिन D3 कमी होतं, मग ह्या सगळ्याचं आपण व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू केलं, आणि मग त्यानंतर त्यांना तुम्ही पाहताय प्रत्यक्षपणे व्हिडिओमध्ये सहजपणे आता त्यांना कुठलाही आधार लागत नाहीये, आणि कुठलाही काठी सुद्धा त्यांनी टाकून दिलेली आहे. आणि त्यांचा हा त्रास जो होता ना, हा जवळजवळ 40 वर्षापूर्वी सुद्धा त्यांना कमरेचा त्रास होता, त्यांनी बोन सेटिंग 40 वर्षापूर्वी केलेली होती, आणि अनेक वर्ष त्यांना हा असा त्रास असताना त्यांनी ही काठी त्यांची सुटली, आणि त्या आधी सहजपणे चालू शकतात, घरातली सगळी कामं ते आता करायला लागले. हे आपल्याला फरक खरं तर त्यांच्यामध्ये खरं तर जाणवतोय. म्हणजे पूर्वीच्या काही खरं तर ट्रीटमेंट उपलब्ध होत्या, मात्र आपण तेवढं सजग नव्हतो किंवा तिथे आपण तिथपर्यंत आपण पोहोचवत नव्हतो, मात्र आता सहजपणे या सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, आणि तितक्याच आता प्रत्येक जण आपल्या हेल्थ साठी खूप तत्पर झालेला बघायला मिळतं. अजून एका पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की ते आधाराने त्यांना चालतंय, ते पाय उचलता सुद्धा येत नाहीये, आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येतंय की त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालतायत. सोलापूरहून हे आलेले होते पेशंट आपल्याकडे, आणि जवळजवळ 2015 त्यांनी एकदा ट्रीटमेंट घेतलेली होती. त्यांना खूप इम्बॅलन्स व्हायचं चालताना वगैरे, टिंगलिंग नमनेस आणि ते सगळं बरं झालेलं होतं, आणि मग आत्ता त्यांना परत 2012 जी तक्रार होती की चालताना बॅलन्स जातोय, इम्बॅलन्स होतोय, चक्कर येते, पायात जोर नाहीये, पाय उचलता येत नाहीये, ह्याचे कुठेही डायग्नोसिस होत नव्हतं. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स केलं आणि त्यांचं डायग्नोसिस आपल्याकडे झालं, आणि त्यानंतर बाह्योपचारामधल्या वेगवेगळ्या अॅक्युपंक्चर, ग्वाशा, त्याच्यानंतर तुईनासारखा मसाज आहे, मॉक्सिबक्शन, कपिंग, वेगवेगळ्या पद्धतीचे मसाज, हे सगळं करून आपण त्यांना ह्या अशा पद्धतीने ते आता उतरू चालणं वगैरे, त्यांचं बॅलन्स वगैरे सगळं जाणं आता कमी झालेलं आहे, त्यामुळे आता ते रुटीन कामाला अगदी लागलेले आहेत. म्हणजे ही आता न्यूरोलॉजिकल केस सुद्धा आपण इथे पाहिली की पहिली ज्या केसेस होत्या त्या आपल्या जॉईंटच्या होत्या, मणक्यांच्या होत्या, पण ही एक न्यूरोलॉजिकल केस होती. ही सुद्धा या वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंटने आपल्याला इथे दिसतंय की बऱ्याच पद्धतीने फायदा चांगला झाला. अर्थातच आपण अजून काही क्लिप्स बघणारच आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत, आणि आज आपण स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क आणि संधिवातावर बाह्योपचार या विषयावर चर्चा करतोय. माझ्या सोबत आहेत रमाकांत देवरुकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. रमाकांत सर, खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही केसेस बघितल्या, आणि त्या केसेसमध्ये आपण बघितलं तर बाह्योपचाराने त्यांना इतका फरक पडलेला आहे, म्हणजे कितीही जुनाट आजार असला तरी देखील आपण बाह्योपचार केले तर नक्कीच त्याचा फायदा होतो पेशंटला. असेच काही केसेसबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत. काही केसेसचे आपल्याकडे व्हिडिओज आलेले आहेत, आपण ते बघूयात आणि अर्थातच त्याबद्दल चर्चा करूयात. आता यांना सुद्धा जवळजवळ 1.5 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास होता. 38 वय आहे बघा, तरुण वय नाहीये, 38 वय आहे. त्यांना चढता पण येत नाहीये, त्यांना लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, त्याच्यानंतर ऑस्टिओफाइट्स त्यांच्या मणक्यामध्ये L3 पासून L5 पर्यंत वेगवेगळे ठिकाणी ऑस्टिओफाइट्स होत्या, त्यानंतर मानेमध्ये सुद्धा ऑस्टिओफायटिक लिपिंग होतं त्यांना, गुडघ्यामध्ये त्रास होतो, पायात मुंग्या येत होत्या, आणि ते आपल्याकडे आल्यानंतर मग चमक जी ज्यांना सतत जात होती कमरेपासून पायात सतत चमक जायची ती कमी झाली, वेगवेगळ्या कंबर सतत दुखत राहायची ती कमी झाली, पायातल्या मुंग्या कमी झाल्या, आणि ते आता तुम्ही पाहताय की दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी सहज चालतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही. आणि इथे असं वाटेल की किती वयस्कर बाई आहे आणि कशा पद्धतीने किती दुखणं आहे. तर ह्या सगळ्या रुग्णांना आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे बाह्योपचार आपण आपल्याकडे देतो त्या बाह्योपचाराने हा असा पद्धतीचा फायदा होतो, कारण हे बाह्योपचार अनेक वर्ष पासून आपण देत आहोत, गेली 35 वर्ष देत आहोत, त्यातनं देश विदेशातले जे शरीराच्या बाहेरून देणारे उपचार आहेत त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. लोक आज कंटाळलेत की औषधं खाऊन वेगवेगळ्या पद्धतीने, की कोणी सांगतं की हे कर ते कर आणि करून करून सगळे थांबत, पण हे जे बाह्योपचार आहेत हे
प्रूवन आहेत, शास्त्रीय आहेत आणि पूर्वीपासून चालत आलेले आहेत. 3000 वर्षापूर्वी सुद्धा आयुर्वेद किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे आणि तेच बाह्योपचार आपण चिकित्सामध्ये वापरतो आणि त्याचा फायदा आपल्याला प्रत्यक्षरित्या कसा झालाय ते आपण आता पाहिलं. अर्थातच आपल्याकडे काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत ज्यांनी तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतलेली, त्या तर मला जाणून घ्यायचंय. पण एक छोटासा प्रश्न तुम्हाला या निमित्ताने, कारण की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज स्त्रिया असतील पुरुष असतील आघाडीवर असतात आणि खरं तर स्पर्धेचं युग म्हटल्यावरती तेवढ्याच तत्परतेने ते आत्ता तरुण वयात काम करतात आणि खास करून जर प्रोफेसर किंवा टीचर्सचे जॉब बघितले तर ते उभे राहून असतात. तर अशा वेळेस आत्ता आपण जे तरुण खरं तर स्त्रीचं उदाहरण बघितलं त्या तरुण वयातच त्यांना इतका त्रास सहन करावा लागतोय. तर अशा वेळेस ह्या सगळ्या प्रोफेशनमधल्या लोकांनी नेमकं काय करावं, कंटिन्यू ते उभे असतात यामध्ये. कसं आहे की तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारलाय, खूप प्रातिनिधिक आहे. म्हणजे आपण जर पाहतो की टीचर्स प्रोफेसर्स हे जे आहेत हे खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि आत्ता कामामध्ये इतका ताणतणाव वाढलेला आहे की त्यामुळे अनेक लोक नोकरी सोडून द्यायचं कधी कधी विचार करतात. फ्रस्ट्रेशन होतं. काय होतं की त्यांचं जे काम आहे ना टीचर्सचं, हल्ली बोर्ड फळ्यावर लिहिता लिहिता त्यांना मागेसुद्धा पाहायचं असतं, त्यामुळे पटकन मागे बघणं, त्यामुळे मागे मानेवर ताण येतो. फळ्याची उंची कशी असेल काय असेल त्यामुळे हातावर ताण येतो. हल्ली मुलं जी आहेत ती 98% मार्क आणायला लागले, त्यामध्ये टीचर्सचा सुद्धा रोल आहे आणि त्यासाठी टीचर्सना खूप मेहनत करावी लागते कारण इतकी आली मुलं आणि त्यामुळे त्यांना होमवर्क करायला लागतं. त्यांना फक्त असं नाही आहे की शाळेत आपण शिकवतो, त्यामुळे त्यांना होमवर्क करायला लागतो. घरी त्यांना तासन तास बसावं लागतं, नोट्स काढायला लागतात, कॉम्प्युटरवर काम करायला लागतं, परत शाळेत जाणं, शाळेत गेल्यानंतर एक वर्ग खाली असेल, एक दुसऱ्या मजल्यावर असेल, तो संपला संपला परत तिकडे पळत जा, धावपळत परत परत कुठेतरी पडल्यासारखं होतं, चपायत चमक येते, परत तिथे जाऊन उभं राहा, तो स्ट्रेस, दुसऱ्या वर्गात परत शिकवायचं, त्या मुलांना सांभाळायचं, कंबरेत सतत दुखत असतं, गुडघ्यात दुखत असतं, जिने चढणं उतरणं या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळं सांभाळता सांभाळता मुलांच्या पालकांना सांभाळायला लागतं, त्यांचे प्रश्न ते असतात. म्हणजे मानसिक ताणतणाव इतका असतो. परत घरी गेल्यानंतर सुद्धा मग काहीतरी असतं की मग फॅमिली असते, मग फॅमिली म्हणते की अरे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही, मग आता ही व्यक्ती करणार काय, फ्रस्ट्रेट होते, मुलांवर राग काढते, मिस्टरांशी भांडण होतं, मग वादविवाद होतात आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे तणावाला खूप सामोरे जातात. म्हणजे हे एक प्रोफेशन आपण असं घेतलंय, असंच अनेक प्रोफेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याचा शरीरावर आपल्या परिणाम निश्चित होतो. आणि मला वाटतं वेदना जेव्हा असतात तेव्हा आपली चिडचिड होणं हे स्वाभाविक असतं आणि या वेदना कशा नेमका कमी करायच्या या बाह्योपचारामधनं नक्कीच आपण साध्य करू शकतो. आपल्यापर्यंत प्रतिक्रिया आलेली आहे, जाणून घेऊयात. मी 10 पावलं सुद्धा चालू शकत नव्हतो. बऱ्याच डॉक्टरांनी मला ऑपरेशन हिप जॉईंट रिप्लेसमेंट करा असा सल्ला दिला, परंतु मला ऑपरेशन करायचं नव्हतं. माझ्या मित्रांनी मला चिकित्सा वेलनेस सेंटरबद्दल माहिती सांगितली, मग मी इकडे आलो. डॉक्टरांनी चेकिंग केल्यानंतर एक प्रॉपर ट्रीटमेंट माझी झाली इकडे आणि 2 महिन्यातच मला खूप आराम वाटला व मी चालू शकत होतो कम्फर्टेबली. अगदी ऑपरेशनची बऱ्याच लोकांना भीती वाटत असते, मग मणक्यांचं असेल किंवा गुडघेदुखीचं असेल, तर अशा वेळेस बाह्योपचार केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. अगदी थोडक्यात काय सांगा? नक्कीच. कसं आहे की शरीराचे बाहेरून जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा प्रत्यक्षरित्या आपण शरीराचं रीडिंग करतो, शरीराला नेमकं काय झालं आहे, बॉडी रीडिंग केल्यानंतर आपल्याला नेमकं कळतं की कुठल्या भागांमध्ये काय काय प्रॉब्लेम. कधीकधी खूप साध्या साध्या गोष्टी असतात, मसल्समध्ये असलेले ट्रिगर पॉईंट्स असतात, ते सोडवल्याने सुद्धा बऱ्याच लोकांना बरं वाटतं. शरीराचं पोश्चर नीट करणं, वेळच्या वेळी आपल्या हल्लीचं जीवनशैलीत तर खूपच प्रॉब्लेम्स आहेत, आपण नेहमीच आपण चर्चा आहे त्याबद्दल करतच असतो. पण जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखणी होतात त्यावेळी ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घेणं फार इम्पॉर्टंट असतं. जरी आपलं दुखणं खूप जुनं झालं असेल तरी निराश न होता वेगवेगळ्या पद्धतीचे जे बाह्योपचार आहेत ते जर आपण करून घेतले तर आपल्याला आपलं शरीर परत मिळवता येऊ शकतं. कारण वेगवेगळ्या पद्धतीने ज्या निदानाच्या आम्ही जसं आता सांगतोय की तुम्ही घोड्यावर बसला होतात का, तुम्ही अशा पद्धतीने पडला होता, त्यातनं आम्हाला निदान होतं आणि त्या पर्टिक्युलर जागेमध्ये काय नेमकं झालंय, कुठल्या कारणाने संधिवात झालाय, कुठल्या कारणा कुठल्या प्रकारचा संधिवात आहे, कुठल्या प्रकारची मणकेदुखी आहे, कुठल्या प्रकारचं जे हातांमध्ये मुंग्या आहे ना, हातात शक्ती नसणं, अशक्तपणा वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, याचं नेमकं निदान चिकित्सामध्ये केलं जातं आणि त्यामुळे जर बाह्योपचार त्या अनुषंगाने केले जातात जे आमच्या क्लिनिक्समध्ये जे आयुर्वेदिक फिजिशियन्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, ते पूर्णपणे त्याचं
ऑब्झर्वेशनमध्ये ते ट्रीटमेंट्स करत असतात आणि त्याचा फायदा आपण आज पाहिलाच की कसा रुग्णांना होतो. मला वाटतं की ज्यांना कोणाला अशा काही समस्या असतील तर ते नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र आहेत सरांची, तर नक्कीच तुम्ही बायोपचार करून घेऊ शकता. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.